मराठवाड्यातल्या शेतकरी खरंच अडचणीत आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठवाड्यातला 3 दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सोबत दुष्काळी भागाच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात सुमारे 10,000 शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचं त्यांनी म्हटलंय. एकंदर स्थिती पाहता चारा, पाणी, शेततळी, पीक विमा तसंच रोजगाराची सोय केली जाणार असल्याचं त्यांनी आश्वासन या निमित्तानं दिलंय. मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत आहे. आम्ही या शेतकऱ्याला पाण्याची व्यवस्था केली आहे. आम्ही त्या ठिकाणी गुरांकरता, जनावरांकरता चारा छावण्यांची व्यवस्था केली आहे. मनरेगाचं काम मोठ्या प्रमाणात घेता यावं, एकेका जिल्ह्यामध्ये 2-2 लाख मजुरांना काम देता यावं एवढ्या कामाचं नियोजन केलं आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ते काम देता येईल याचं नियोजन केलं आहे. मराठवाड्यामध्ये शेत तिथे शेततळी अशा प्रकारची योजना आम्ही राबवायचा प्रयत्न करतोय. त्यातनं मजुरांना आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम मिळणार आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता हा यावेळी भरलेला आहे, कारण मागच्या वर्षी राज्य सरकारने जवळजवळ 1600 कोटी रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना दिला, जो महाराष्ट्रामधला एक इतिहास आहे. त्यातले 700 कोटी रुपये राज्य सरकारने दिलेले आहेत आणि मराठवाड्याच्या एकेका जिल्ह्यामध्ये 200 कोटी, 300 कोटी, 100 कोटी इतका विमा मिळाला आहे. पूर्वी सगळे जिल्हे मिळून देखील 100-200 कोटी मिळायचं नाही, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा शेतकऱ्याला मिळाल्यामुळे यावर्षी प्रयत्नपूर्वक आम्ही जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी विमा भरावा याचं नियोजन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.